आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती पद पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्पर्धेच्या शर्यतीत धावत सुटला आहे. यामुळे निसर्गाने दिलेल्या अनमोल अशा शरीररूपी संपत्तीकडे त्याने दुर्लक्ष केले असून बाहेरून हजार रुपयांचे कपडे दागिने मौल्यवान वस्तू घालून मनुष्य सुंदर दिसतो, पण आतून मात्र तो चुकीचा आहार वाईट सवय यामुळे निरोगी बनला असून त्यामुळेच अनेक आजार मनुष्याला लागले आहेत. या आजारातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर आपल्याला लाखो रुपयांचे औषध देतात व त्यासोबत व्यायाम करा असा सल्ला देतात. म्हणूनच आजार झाल्यावर व्यायाम केल्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी योग व प्राणायाम हे सर्वोत्तम औषध असल्याचे प्रतिपादन योग प्रशिक्षक प्राचार्य विनोद मेहरे यांनी केले. दरापूर तालुक्यातील टोंगळाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती व जय बजरंग व्यायामशाळा आणि युवा यात्रा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीष्मकालीन ध्यान कला व क्रीडा शिबिरात रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत आयोजित प्राणायाम व योग सत्रात ते योग प्रशिक्षण देताना बोलत होते. या 12 दिवस चालणाऱ्या ज्ञान कला क्रीडा शिबिरात सहभागी 200 विद्यार्थ्यांना रोज 1 तास योग व प्राणायामाचे प्रशिक्षण योग प्रशिक्षक प्राचार्य विनोद मेहरे व गोपाल मेहरे यांच्या वतीने देण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अनुलोम विलोम भस्त्रिका प्राणायाम पोटावरील व पाठीवरील व्यायाम शरीराचे सर्व भागाचा व्यायाम व ध्यान प्राणायाम याबाबत सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. सदर शिबिरात अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व जय बजरंग व्यायामशाळा व्यवस्थापक श्रीराम जवळकर यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यासाठी युवा यात्रा महोत्सव समिती सदस्य व जय बजरंग व्यायामशाळा विद्यार्थी व गावकरी मंडळी परिश्रम घेत आहेत. 19 मे रोजी होणार समारोप. सदर शिबिराचा समारोप 19 मे रोजी विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याआधी 17 मे रोजी पालकांची मुलाप्रती जबाबदारी या विषयावर सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य अरविंद शिंगाडे जिल्हा परिषद शिक्षक बुलढाणा व 18 मे रोजी स्पर्धा परीक्षा या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य गजानन कोरे संचालक राष्ट्रनिर्माण अकादमी अमरावती यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. चित्रकला व सामान्य ज्ञान स्पर्धेत रमले विद्यार्थी. या ग्रीष्मकालीन शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले असून चित्रकला स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये चित्रकला स्पर्धेत 4 गटात 150 विद्यार्थी सहभागी झाले होते तर 100 विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दिली.